स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, माझे नाव सिद्धी सागर पाटील, मी इत्ता पाचवीत शिकते। माझ्या शाळेचे नाव हॅपी केस इंग्लिश मीडियम स्कूल अष्टा, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, तो जिजाऊंचा शिवबा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला। ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, तो राधेचा श्याम झाला। ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग यांची मी आभारी आहे। महिला दिन, सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी, मैत्रीण व लेकीची भूमिका साकारणाऱ्या तमाम महिला भगिनींना जागतिक महिला हा दिवस 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो। नारी हीच शक्ती नराची, नारी हीच शक्ती नराची, नारी हीच शोभा घराची, नारी हीच शोभा घराची। स्त्री व पुरुष संसार रथाची दोन चाके आहेत, पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते। स्त्रीचा गौरव केला जातो, पण सत्य मात्र वेगळेच आहे। स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी, हृदय अमृत नयनी पाणी। 21व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय व अत्याचार होतो। स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही। खर तर समाजात स्त्रियांना समान अधिकार आहेत हेही अनेकांना माहीत नाही। तरीही आज भारतीय स्त्री प्रगतीपथाकडे वाटचाल्य करीत आहे। जसे सिंधुताई सपकाळ, लता मंगेशकर, सानिया मिर्झा, मिताली राज अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी विविध क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे। आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीर पर्यंत सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे। आज स्त्रियांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे, त्यांना हक्काची जाणीव झाली आहे। आज स्त्रियांनी सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत। अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।